कारवाई करत त्यांचा पर्दाफाश केला होता. अद्यापही शिरीफ आणि रायगड पोलीस स्टेशन मधील अवैध काळ्या धंद्याचा कारभार सर्रासपणे सुरू असून कोट्यवधींचे डांबर बेजळ होती. कोण आहे या काळ्या धंद्याचा गॉडफादर? ठाणे क्राईम ब्रांचने भिवंडी नारकोली परिसरात काही दिवसांपूर्वी 10 टाकर डांबर बेजळ करणाऱ्या डांबर माफियांचा पर्दाफाश केला होता. या कारवाई दरम्यान 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. मात्र हे काळे धंदे चालवणारा खरा सूत्रधार अद्याप फोकटच फिरत आहे. या काळ्या धंद्याचा खरा सूत्रधार अक्रम असून त्याने काळ्या धंद्याचा व्यापार शिरफाटा या परिसरात सर्रासपणे सुरू ठेवलाय. त्याचे साथीदार पवन व चंडा याच्या साथीने केमिकल डांबर तसेच सळ्यांचा मोठा चोरीचा धंदा सर्रासपणे चालू ठेवला असून विशेष म्हणजे हे ठिकाण रायगड पोलीस स्टेशन पासून अगदी 200 मीटर अंतरावर आहे. यामुळे याबाबत शंकेला मोठी वाव मिळत आहे. एकंदरच यावर पोलिसांकडून कशी कारवाई होणार की आरोपी अक्रम व त्याचे इतर साथीदारांचे काळे धंदे असेच चालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.